Marathi Rajya Bhasha Samiti has urged all Marathi lovers to gather in large numbers at Nirdhar Melava on 13th of November in Panaji. The Samiti still hopes that the BJP government would make Marathi also Goa's official language. The Marathi Rajya Bhasha Samiti organized a press conference in Fonda on Thursday. Present at the press conference were Samiti President Ashok Naik, Mangesh Kurdikar, Machindra Chari, Shanudas Savant and Nitin Kolvekar. Former MGP MLA Mohan Amshekar addressed the media. तर हे जनतेची मागणी आहे हे मराठी राज्यभाषा व्हावी आणि अशा प्रकारची एक ताकद सरकारला दाखवून देण्याकरता आणि गोमंतकामध्ये जागृती करण्याकरता हा निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे. कधी? 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता पणजीला आझाद मैदान या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे. आणि ह्या सत्तेत असलेल्या सरकारमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तर भूमिकाच आहे की मराठीला राज्यभाषा करू म्हणून. आणि आम्ही सत्तेवर आलो पूर्ण बहुमताने तर योग्य वेळी आम्ही मराठीला राज्यभाषा करू अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीनेही बुडगेश्वराच्या मैदानावरती एक आश्वासन दिलं होतं, एक ठराव पास केला होता. आणि म्हणून आजच्या सरकारकडनं मराठीप्रेमी गोमंतकीय जनतेची अपेक्षा आहे की हे सरकार मराठीला राज्यभाषेचं स्थान देईल आणि म्हणून ती मागणी या सरकारला कळावी आणि तेवढ्यासाठी हा निर्धार मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. आर रिपोर्टर कृष्णा नाईक फ्रॉम फोंडा.